जालन्यातल्या अंतरवाली सराठीमध्ये झालेल्या लाठीमारावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात लेखी उत्तर दिलं. अंतरवाली सराठीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने वाजवी बळाचा वापर केला असं फडणवीसांनी म्हटलंय. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत 79 पोलीस आणि अधिकारी तर लाठीमारात 50 आंदोलक जखमी झाले असं फडणवीसांनी सांगितलं. तसंच आंदोलकांवरचे गुन्हे तपासणी करूनच मागे घेतले जातील असंही फडणवीस म्हणाले. या दगडफेकीत 79 पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले आहेत. पोलिसांचा बचावात्मक पद्धतीने बळाचा वापर पाहायला मिळाला. 50 आंदोलक यामध्ये जखमी झाले. अंतरवालीवर फडणवीसांनी लेखी उत्तर जे दिलेत त्यातले हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. नांदेडमध्ये आंदोलनात 14 पोलीस जखमी झाले. याशिवाय बीडमध्ये 6 पोलीस जखमी झाले. आंदोलकांवरचे गुन्हे तपासणी करूनच मागे घेतले जाणार आहेत असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे. लाठीचार्ज प्रकरणी 3 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. तर अपर पोलीस अधीक्षक जालना निलंबित करण्यात आले. याशिवाय उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड यांचंही निलंबन झालंय आणि गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.